बापेरे एक गाव, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. या गावात दरवर्षी पौष महिन्यात पौर्णिमेला ही जत्रा भरते. या जत्रेचं नाव आहे श्री भवानी देवी यात्रा उत्सव बापेरे लांजा. मी अशी इंटरेस्टिंग व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकत जाईन. ते बघण्यासाठी ते व्हिडिओच्या खाली ते लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करा, आणि त्याच्याबरोबर बेल आयकॉन आहे ते पण दाबा. त्यामुळे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील. भवानी देवीच्या समोर जाण्या अगोदर दोन जाणकार माणूस बावाराव विचारे आणि परशुराम वालम यांच्याकडून जत्रेचं महत्त्व आणि दिनकर्म जाणून घेऊ. जीर्णोद्धार कमिटी आमचंही नवरी पुरातन ग्रामदैवत आहे बापेरे गावचं, आणि ग्रामदैवत साधारण इसवीसन 1600 आसपासचं आहे. आम्ही ह्या देवळाचं जीर्णोद्धार करायचं ठरवलेलं आहे, आणि त्यासाठी आम्ही गावामध्ये कमिटी स्थापन केली जीर्णोद्धार समिती म्हणून. या जीर्णोद्धार समितीने गावची लोकवर्गणीतून आणखीन पावत्या छापून आम्ही देणगी रूपात जी काही रक्कम येईल जमा करून आम्ही या मंदिराचा जीर्णोद्धार करणार आहोत नवलादेवी मंदिरासाठी, जेणेकरून ज्यांना खरोखर तिथे सहकार्य त्यांना करता येईल तेवढं त्याने करावं असं आम्ही त्यांना सर्वांना विनंती शक्य होईल. भवानी देवीचा असतो दरवर्षी पौष पौर्णिमेला दरवर्षी होतो सकाळी 7 वाजल्यापासून तो कार्यक्रम दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालू असतो. कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की सकाळी 8 ओटीभरणं चालू होतं. ओटीभरणं झालं की रात्री 9 टायमाला दिवटीचा कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर गोंधळ चालू होतो. गोंधळ संपल्यानंतर आपला जो असणारा इथे एक मनोरंजनाचा कार्यक्रम हा इथे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तोही होतो. आणि मनोरंजनाचा कार्यक्रम झाला की भजन वगैरे जे काय आहे ते सगळं इथे होत राहतं. हे असं हे जे भवानीचं स्थान आहे हे स्वयंभू स्थान आहे. इथे स्वयंभू स्थान असल्या कारणाने बापेरे गावाचं जागृत होऊ असं जागृत देवस्थान म्हणून इथे भवानी भवानी म्हणजे ही भैरी भवानी अशी हे जागृत देवस्थान आपलं बापेरे गावचं आहे. अशी मौल्यवान माहिती मिळाल्यानंतर आपण आता भवानी देवीचं दर्शन करू. Thank you.
या जत्रेसाठी आणि हे जे ड्युट्या नाचवत आहेत त्यांच्यासाठी 1 लाख तर पाहिजेच. ड्युट्या नाचून झाल्यावर लोक मग विविध प्रकारच्या स्टॉलवरून खरेदी करतात आणि मग एक कार्यक्रम आयोजित केला जातो जो दरवर्षी वेगळा असतो. ह्या वर्षी कार्यक्रम होता दशावतारचा. मी आभार व्यक्त करतो विनय वालम्यांचा ज्यांनी या जत्रेचा व्हिडिओ शूट केला. तर मी हा व्हिडिओ इकडे एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण जरूर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण ह्याच्यानंतरचे जे व्हिडिओ येणार आहेत ते माझ्या हैदराबाद टूरचे असतील. जर तुम्ही माझा हैदराबाद टीजर बघितला नसेल तर मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर भेटूया आपण नेक्स्ट हैदराबाद ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि आनंदी राहा.